इंट्रो मध्ये जास्त वेळ घालवत नाही आवडता विषय आणि बघून तुम्हाला विषय कळलाही असेल तर आज आपण पाहूया पुण्या मुंबईतली काही टिपिकल साऊथ इंडियन ऑथेंटिक हॉटेल्स नमस्कार मी मैथिली आणि तुम्ही पाहताय भिडू पहिलं आहे मुंबईतलं रामाश्रय हॉटेल मुंबईतल्या साऊथ इंडियन पदार्थांवर जीव ओवाळणाऱ्या प्रत्येकाला एकच प्रश्न विचारायचा असतो रामाश्रय की आर्यभवन त्यांना एक निवडता येत नाही पण खूप विचार करून शेवटी रामाश्रय मध्ये मिळणारा शिरा डोळ्या पुढे आणत सगळे पर्याय निवडतात माटुंगा सेंट्रल स्टेशन पासून पाच मिनिटाच्या अंतरावर भांडारकर रोड जवळ स्विगी आणि झोमॅटोवाले डोंगळ्यांसारखे रांग लावून उभे किंवा घुटमळताना दिसले की समजायचं असतं की तुम्ही रामाश्रय हॉटेलला आलात साधं हॉटेल साधे पदार्थ पळ्यावर साध्या अक्षरात लिहिलेला त्या दिवसापुरता साधाच मेन्यू हॉटेलचा फील खूप साधा पण इथल्या पदार्थांची टेस्ट मात्र रॉयल असते रामाश्रय हॉटेलचा इतिहास आहे जवळजवळ ऐंशी वर्ष जुना जर कधी तुम्ही गेलात तर खायलाच पाहिजेत अशा गोष्टी म्हणजे इथला पाण्याहून पण पातळ असा नीर डोसा आणि सोबत येणारी नारळाची हिरवी पिवळी चटणी ही चटणी मागून मागून खाल्ली तरी चालते तिकडल्या अण्णांना ती परत परत आणून द्यायची सवयच असते समजा भूक भागली नाही तर अख्ख टेबल व्यापून घेणारा एक साधा डोसा मागवला की तुमचं काम होतय शिवाय इथे गेलं की पायनॅपल फ्लेवरचा शिरा खाल्ल्याशिवाय आणि वाफाळलेली फिल्टर कापी प्यायल्याशिवाय परत यायचं नसतं दुसरी म्हणजे पुण्यातली वैशाली आणि रुपाली ही दोन हॉटेल्स पुण्यातल्या फर्ग्युसन रोडवर फिरण्यासाठी तुमच्याकडे असंख्य कारण असतील पण याच रोडवर आहात आणि भूक लागली की मग वैशाली किंवा रुपाली हे दोनच ऑप्शन्स तुमच्या समोर येतात साउथ इंडियन प्रकारातली वैशाली आणि रुपाली ही हॉटेल्स म्हणजे पुणेकरांसाठी एक प्रकारचं स्टेटस सिंबॉल झालंय कॉफी आणि सांबार ही वैशालीतली दोन बेस्ट आकर्षण आणि मैसूर मसाला डोसा हे रुपालीतलं आकर्षण असल पुणेकर इथे खाण्यासाठी तर जातातच पण गप्पांची मैफिल इथेच रंगते दर रविवारी किंवा दर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी वैशाली किंवा रुपालीवर भेटू असं म्हणणारे पुणेकरांचे अनेक गट इथे आहेत मग यात कॉलेजला जाणारे पोरं पोरी असू द्या नाहीतर मध्यवयीन नोकरदार महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचे गट असू द्या पुण्यातल्या कोणाला वैशाली रुपाली हॉटेल्स माहीत नाहीत असं कधी होणार नाही आणि यदा कदाचित जर असं कोणी सापडलंच तर त्यांच्यावर मी आहे मुंबईतलं आर्यभवन आर्यभवन सुद्धा माटुंगा स्टेशनच्या अगदी पाच मिनिटावर आहे सकाळपासून का रात्रीपर्यंत कायम या हॉटेलमध्ये आपल्याला गर्दी पाहायला मिळते कारण हे हॉटेल म्हणजे मुंबईच्या टॉप रेटेड साऊथ इंडियन हॉटेल्स पैकीच एक आहे आर्यभवनची स्पेशलिटी आहे ती म्हणजे इथे मिळणारे डोशांचे प्रकार बरं डोशांचे रेग्युलर प्रकार तर झालेच पण शिवाय इथे थट इडली कोकनट स्टीव अप्पम आणि आरम हे काही मस्ट ट्राय कॅटेगरीतले पदार्थ आहेत चौथा आहे पुण्यातलं अण्णा इडली अण्णा इडली पुण्यात तर फेमस आहेच पण पुण्यासोबतच सोलापूर बिजापूर नागपूर गुलबर्गा अशा एकूण अकरा लोकेशन्सवर हे हॉटेल आहे या हॉटेलला तुम्ही गेला की तुम्हाला प्रॉपर केरळच्या कुठल्या तरी हॉटेलमध्ये गेल्याचा फील येतो इथे इडलीच्या बऱ्याच व्हरायटीज आणि स्पेशलिटीज आपल्याला ट्राय करता येतात स्टीम इडली पोडी इडली बटर किंवा लोणी इडली कांचीपुरम इडली डिप्ड मिनी इडली या काही इडलीच्या डिशेस इथल्या फेमस आहेत शिवाय इथे गेलात की मेदू वडा डोसा रस्सम सांबार हे पदार्थ सुद्धा आवर्जून खाऊन बघा पाचवा आहे मुंबईतलं मद्रास कॅफे दिवसातल्या कुठल्याही वेळी इथे जा तुम्हाला पाच मिनिटं का होईना वेटिंग मध्ये उभं राहावंच लागतं तुम्हाला गेल्या गेल्या जागा मिळाली असं फार रेअरली घडतं या हॉटेलच्या बाहेरच बरेचदा एक स्टॉल लागलेला असतो तिथे तुम्हाला साऊथ स्पेशल अनेक गोष्टी विकत मिळतात कॉफीचे तर तुम्ही न ऐकलेले असे अनेक प्रकार इथे असतात तुम्ही आत हॉटेलमध्ये एंट्री मारली की तुमच्या लक्षात येतं की नावात कॅफे जरी असलं तरी हे हॉटेल अगदी साधं आणि ऐंशीच्या दशकातला फील देणार आहे बाकी साऊथ इंडियन पदार्थ तर झालेच पण इथल्या पायनॅपल शिऱ्याचे आणि फिल्टर कापीचे मुंबईत अनेक चाहते आहेत सहावं आहे पुण्यातलं हॉटेल वाडेश्वर वाडेश्वरला साऊथ इंडियन आणि महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण मिळतं पण वाडेश्वरचं नाव झालं ते जास्त करून इथे मिळणाऱ्या साऊथ इंडियन पदार्थांमुळे रस्सम वडा पसेरेतू मोलगापुडी इडली आणि अप्पम या इथल्या काही अधिक लोकप्रिय झालेल्या निवडक डिशेस आहेत वाडेश्वर हॉटेलचे आउटलेट्स पुण्यात एफसी रोड लॉ कॉलेज रोड कल्याणी नगर बाजीराव रोड औंद बाणेर अशा बऱ्याच ठिकाणी आहेत सातवं आहे मुंबईचं मणीज लंच होम आतापर्यंत तुम्हाला हे लक्षात आलंच असेल की तुम्ही माटुंग्याच्या आसपास असाल तर साऊथ इंडियन पदार्थांची तुम्हाला कमी पडत नाही एक नाही तर दुसऱ्या दुसऱ्या नाही तर तिसऱ्या अशा साऊथ हॉटेल्सचा ऑप्शन तुमच्याकडे कायम असतो मणीज लंच होम म्हणजे एक छोटसच भोजनालय आहे तुम्हाला इथे थाळीत किंवा केळीच्या पानावर जेवण सर्व केलं जातं मणीज लंच होम मधल्या जेवणात तुम्हाला नारळाचा स्वाद अधिक प्रमाणात मिळतो दक्षिण भारतीय स्टेपल्स केरळ आणि तामिळनाडूच्या सीमेवरच्या पल्लक्कड अय्यरचे खाद्यपदार्थ या मणीज लंच होममध्ये बनवले जातात इडली मऊ आणि फ्लफी असते मेदू वडे आणि बटाट्याचे वडे हलके असतात चविष्ट उत्तपमस्त डोसे चांगले शिजवलेले आणि चावायला कुरकुरीत असतात आणि इथे सगळ्यात बेस्ट मिळतो तो, तो रवा उपमा सकाळी सकाळी वाफाळलेला गरमागरम उपमा खाण्यात वेगळीच मजा असते आठवा आहे पुण्यातलं अपसाव तुम्ही डोसा आणि उत्तप्पा या दोन पदार्थांचे फॅन असाल तर तुम्ही पुण्याच्या अपसाऊथ हॉटेलला भेट द्यायलाच पाहिजे डोशाच्या अनेक व्हरायटीज तुम्हाला अपसाऊथ मध्ये ट्राय करायला मिळतील इथला बँगलोर आणि मैसूर मसाला डोसा हे दोन डोशाचे प्रकार खाऊन बघायलाच पाहिजेत असे नववं आहे मुंबईतलं दक्षिणायन दक्षिण भारतातले अस्सल पदार्थ दक्षिण मुंबईत सर्व करणारं एक फेमस हॉटेल म्हणजे दक्षिणायन हॉटेल फ्लफी आणि हलक्या मिनी इडल्यांसारख्या स्नॅक्ससाठी मुंबईचं दक्षिणायन हॉटेल लोकप्रिय आहे इथे मिळणारा अजून एक भारी पदार्थ म्हणजे अँबेसिटर इडली ज्यात कांदा नारळ आणि कोथिंबीर घालून मसालेदार सांबार बनवलेला असतं आणि त्यात मिनी इडली घातलेली असते शिवाय नाचणी डोसा हिरव्या मिरच्या आलं आणि कांदे घातलेला नाचणी पासून बनवलेला पौष्टिक गडद रंगाचा डोसा हा एक पौष्टिक पदार्थ ही तुम्हाला इथे खाता येईल इथे मिळणारा माझा पर्सनल फेवरेट पदार्थ विचारात तर तो आहे इकडे मिळणारी रस्सम इडली विश्वास ठेवा इथे मिळणार रस्सम अजिबात सांबारासारखं लागत नाही आणि आता दहावं आहे पुण्यातलं सांबार प्युअर व्हेज हो त्यांच्या नावातच एक साऊथ इंडियन पदार्थ आहे नावं ठेवण्यात पुणेकरांचा नाद नाही करायचा तर सांबार प्युअर व्हेज या हॉटेलमध्ये फिल्टर कॉफी उपमा दही भात सांबार चहा आणि वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या खूप भारी मिळतात हे हॉटेल प्राईम लोकेशन वर असल्यामुळे आणि तिथे पाळल्या जाणाऱ्या स्वच्छतेमुळे अधिक लोकप्रिय आहे शिवाय इथली सर्व्हिस बऱ्यापैकी फास्ट आहे आणि शिवाय हे हॉटेल सुद्धा तसं रिझनेबल आहे तर ही होती पुण्या मुंबईतली काही निवडक साऊथ हॉटेल्सची नावं शिवाय पंकज सांबार केरळा कॅफे इडोस ही सुद्धा काही फेमस हॉटेल साऊथ इंडियन पदार्थांसाठी फेमस आहेतच तुम्हाला या व्यतिरिक्त कोणती फेमस साऊथ हॉटेल्स आहेत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी बोल भिडू चॅनल पाहत राहा